आपण गुड्सचे टाइप पाहिलो, एक मिनिट मला पहिल्यापासून थोडं घेऊ द्या. गुड्सचे टाइप पाहिलो, इकॉनॉमिक गुड्स, फ्री गुड्स, त्यानंतर कन्झम्पशन गुड्स, कॅपिटल गुड्स, मटेरियल गुड्स अँड नॉन मटेरियल गुड्स, त्यानंतर ट्रान्सफरेबल अँड नॉन ट्रान्सफरेबल गुड्स, पर्सनल अँड इम्पर्सनल. पर्सनल म्हणजे काय? स्वतःचे इंटरनल गुड्स, फॉर एक्झाम्पल स्किल अँड इंटेलिजन्स. त्यानंतर दुसरे कुठले आहेत? इम्पर्सनल, जे की स्वतःचे नसतात, म्हणजे स्वतःचे असतात म्हणजे ते इंटरनल नसतात, ते एक्सटर्नल असतात, फर्निचर किंवा व्हेकल. आता इथं इन शॉर्ट मध्ये काय सांगितलंय, पर्सनल जे आहेत गुड्स ते काय इंडिकेट करतात, तर व्हॉट ही इज, म्हणजे तो काय आहे, त्याच्याकडे तो काय आहे, हे कोण इंडिकेट करतं? पर्सनल गुड. आणि इम्पर्सनल गुड काय इंडिकेट करतो? व्हॉट ही हॅज, त्याच्याकडे काय आहे, हे कोण इंडिकेट करतं? इम्पर्सनल गुड. पुढे प्रायव्हेट गुड्स अँड पब्लिक गुड्स, त्यात काय येतात? प्रायव्हेट गुड्स आर रेफर्स टू इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी, बिल्डिंग, लँड, व्हेकल्स एक्सेट्रा, विच आर पोसेस्ड बाय द पोसेस्ड बाय अन इंडिव्हिज्युअल, म्हणजे जे स्वतः असतात त्याला काय म्हणायचं आपण? प्रायव्हेट गुड्स रेफर्स टू इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. आणि पब्लिक गुड्स तुम्हाला माहित असेल, रेल्वे, रोड्स, डॅम्स एक्सेट्रा आर ओन बाय द सोसायटी. समजलं? प्रायव्हेट म्हणजे कुठले? इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. आणि पब्लिक गुड्स म्हणजे कुठली? सोसायटी जी ओन करते ती कुठली झाली? पब्लिक. मग रेल्वे, रोड, बसेस, डॅम्स एक्सेट्रा. पुढे नेसेसरीज अँड कम्फर्ट्स. आता नेसेसरीज तुम्हाला माहित आहेत कुठल्या गोष्टी आहेत, कम्फर्ट्स कुठले आहेत ते सुद्धा माहिती आहेत, लक्झरियस कुठले आहेत ते सुद्धा माहिती आहे. लक्झरियस मध्ये कुठल्या कुठल्या येतात? गुड्स कॅन बी क्लासिफाईड एज लक्झरियस. म्हणजे कुठल्या येणार लक्झरियस? कुठल्या येणार लक्झरियस गोष्ट सांगा मला. टीव्ही, गोल्ड, सिल्वर, म्हणजे चैनीच्या वस्तू. ओके, गुड. हा, पुढे आता नेसेसरीज मध्ये कुठल्या येतात? फूड्स येतात, आपले कोत येतात, शेल्टर येते. कम्फर्ट्स मध्ये काय सांगितलं त्यांनी? टेबल, इलेक्ट्रिसिटी. टेबल ठीक आहे, आपल्या कम्फर्टसाठी आहे, पण तोच टेबल एकदम स्टँडर्ड घेतला किंवा त्याची चेअर आहे ती साधी असेल तर सुद्धा आपल्याला ती चालू शकते, पण तिचं वेगळी स्टाईल मधले किंवा ती कुशनड आहे तर ती काय झाली? आपली लक्झरियस गोष्ट झाली. समजलं? पुढे आता पाहूया आपण वेल्थ. आता आपण काय पाहिलं? आधी गुड्स पाहिलं, त्याचे टाइप्स पाहिले, आता पाहिजे वेल्थ. इन ऑर्डिनरी लँग्वेज वेल्थ कन्वे काय झाले? कन्वेज अन आयडिया ऑफ प्रॉस्पेरिटी अँड अबंडन्स. वेल्थ मीन्स, थोडक्यात वेल्थ मीन्स एनिथिंग विच हॅज अ व्हॅल्यू. काय सांगितलंय वेल्थ मध्ये? काय सांगितलंय? एनिथिंग विच हॅज अ व्हॅल्यू. वेल्थ म्हणजे मराठीत काय कोणी सांगेल का? त्या दिवशी सांगितले वेल्थ म्हणजे काय? संपत्ती. वेल्थ म्हणजे काय? वेल्थ मीन्स एनिथिंग विच हॅज अ व्हॅल्यू. पुढे बघा, देअर फॉर द थ्री ऍट्रिब्यूट ऑफ वेल्थ एज इन द केस ऑफ व्हॅल्यू आर युटिलिटी, स्कॅरिसिटी अँड मार्केटॅबिलिटी. गुड्स विच इज एबल टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स, विच इज स्केल अँड मस्ट बी ट्रान्सफरेबल इज अ वेल्थ. काय सांगितलंय? ट्रान्सफरेबल असं त्याला वेल्थ म्हणायचं. पुढं इट विल बी नोटेड दॅट मनी इज अ फॉर्म ऑफ वेल्थ. काय सांगितलंय? मनी इज अ फॉर्म ऑफ वेल्थ. ऑल मनी इज वेल्थ बट वेल्थ इज नॉट मनी. काय सांगितलंय? सगळे मनी आहेत ते वेल्थ होऊ शकतात, पण ऑल वेल्थ आहेत त्या मनी होऊ शकतात का? नाही. तुमचे सगळे जेवढे पैसे आहेत तुमच्याकडे ती तुमची काय झाली? वेल्थ आहे. पण तुमची जी वेल्थ आहे बाकीची मनी होऊ शकते का? नाही होऊ शकत. पुढं इन्कम इज अ डिफरंट वेल्थ. वेल्थ इज इन्कम. काय सांगितलंय? इन्कम, इन्कम इज अ डिफरंट वेल्थ अँड डिफरंट दॅन वेल्थ. अँड वेल्थ इज अ इल्ड्स. काय करतं वेल्थ? इन्कम इल्ड करतं. पुढे वेल्थ अँड वेल्फेअर आर क्लोजली इंटर रिलेटेड. काय सांगितलं त्यांनी? वेल्थ अँड वेल्फेअर काय इथे क्लोजली इंटर रिलेटेड आहेत. वेल्थ इज मीन्स अँड वेल्फेअर ऍट अँड एंड. काय सांगितलंय? वेल्थ इज द मीन्स अँड वेल्फेअर अँड एंड्स. पुढे क्लासिफिकेशन काय सांगितलंय वेल्थचं? इंडिव्हिज्युअल वेल्थ, पर्सनल वेल्थ, सोशल वेल्थ, नॅशनल वेल्थ, कॉस्मोपॉलिटन वेल्थ, देन निगेटिव्ह वेल्थ. काय काय? आता इंडिव्हिज्युअल वेल्थ मध्ये काय येणार? वेल्थ म्हणजे स्वतः संपत्ती असते, म्हणजे इंडिव्हिज्युअल मध्ये काय येणार आहे? जे की स्वतः आपण पजेस करतो, कुठल्या? लँड, बिल्डिंग एक्सेट्रा. त्यानंतर पर्सनल येणार, पर्सनल म्हणजे स्वतःच्या क्वालिटीज येणार ज्या इंटरनल आहेत, इंटेलिजन्स, स्किल एक्सेट्रा. त्यानंतर सोशल मध्ये काय येणार? जे की सोशली ओन बाय सोसायटी, जे सोसायटीचं असतं किंवा सोशली असतं ते येणार. मग बिल्डिंग्स येणार, तुमचे डॅम्स येणार, रोड्स येणार. त्यानंतर नॅशनल वेल्थ, नॅशनल वेल्थ काय येणार? दे आर द नॅचरल सोर्सेस लाईक रिव्हर्स, क्लायमेट, ओशियन्स, म्हणजे नॅशनल वेल्थ आहेत त्या. कुठल्या? रिव्हर्स आहे तुमचं, क्लायमेट आहे, ओशियन्स आहेत, एक्सेट्रा. पुढं कॉस्मोपॉलिटियन वेल्थ, इट वेल्थ ऑफ द होल वर्ल्ड. काय सांगितलंय? होल वर्ल्डचे असं त्याला काय म्हणायचं? कॉस्मोपॉलिटियन वेल्थ म्हणायचं.
इट इज सम ऑफ टोटल वेल्थ ऑफ ऑल द नेशनल्स. काय सांगितलंय, सगळ्या नेशनलची टोटल वेल्थ असते त्याला काय म्हणायचं, कॉस्मोपॉलिटियन वेल्थ. निगेटिव्ह वेल्थ, इट रेफर्स टू द ओन बाय इंडिव्हिज्युअल ऑफ गव्हर्नमेंट. हे झाले वेल्थचे टाईप. त्यानंतर युटिलिटी, त्या दिवशी तुम्हाला मी युटिलिटी म्हणजे काय शिकवलेलं, युटिलिटीचे टाईप शिकवलेले कुठले कुठले होते, फॉर्म युटिलिटी, प्लेस युटिलिटी आणि टाइम युटिलिटी. मला एक सांगा आता एक जणांनी फॉर्म युटिलिटीचं एखादं मला एक्झाम्पल सांगा, सांगेल का कोणी? त्या दिवशी शिकवले मी तुम्हाला युटिलिटी म्हणजे काय. वैष्णवी काळे 044. यस मॅम. युटिलिटी म्हणजे सांगता का? ड्यू टू चेंज इन फॉर्म, चेंज इन युटिलिटी. नाही नाही, काय सांगताय तुम्ही? ड्यू टू चेंज इन फॉर्म देन चेंज इन युटिलिटी. मी तुम्हाला फक्त युटिलिटी म्हणजे विचारते, युटिलिटी म्हणजे फक्त. युटिलिटी म्हणजे काय? सॅटिस्फाईंग क्वालिटी इन गुड. हा बरोबर. पुढे अशिष मोरे 073. अशिष मोरे, मी तुमचे रोल नंबर राईट डाऊन करून घेते, जे की ऍटलिस्ट म्यूट काढून सांगत पण नाहीत, येत आहेत किंवा नाही येत, म्हणजे ते तिथं काही प्रेझेंट नाहीये त्याचा अर्थ. समजलं? त्यामुळे विचारल्यानंतर सांगा, येत असेल येत आहे म्हणा, नसेल येत तर नसेल म्हणा. मी तुमचा रोल नंबर डाऊन करून घेते राईट डाऊन करून. पुढे रितिका खडे कोण आहेत 048. येस मॅम. हा मला सांग, जर लाकूड आहे त्या लाकडाचं आपण फर्निचर बनवतोय तर ही कुठली युटिलिटीचा टाइप झाला? फॉर्म युटिलिटी. हा गुड. ते कोण होते ना, त्यांचा नंबर रोल नंबर राईट डाऊन करून घेतलाय. ठीक आहे, आता हे झालं आपलं, एवढं तुमचे बेसिक कन्सेप्ट होते. ते पाहिजे राहिलेलं आपलं, गुड्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स, युटिलिटी, त्या दिवशी शिकवलेलं, वेल्थ, वेल्थ म्हणजे काय ते. ठीक आहे, आता आपण पुढचं पाहूया. मॅम प्लेस युटिलिटी एकदा रिपीट करा ना. प्लेस युटिलिटी म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुस प्लेसच्या ह्याच्यातच अर्थ आहे. समजा जम्मू काश्मीर मध्ये बघा, जम्मू काश्मीर मध्ये काय, तिथं ऍप्पलला कशा किमती कमी आहेत ना, कारण तिथं प्रोडक्शन जास्त आहे. पण इकडे समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये घ्या, आपल्या इथं ऍप्पलचं प्रोडक्शन होतं का? नाही होत. मग तिथले लोक काय करतात, तिथं कमी प्राईस असती, मग इकडे जास्त प्राईस असते म्हणून इकडे पाठवतात, किंवा इकडे त्याचं जास्त सेलिंग केलं जातं. तेव्हा काय होतं, तिथं प्लेस युटिलिटी होती, म्हणजे काय त्याचा प्लेस चेंज होतीये, तिथून ते इथं आपल्या इथं सेल करतायत जास्त पैशासाठी, तेव्हा काय झाली, प्लेस युटिलिटी झाली. समजलं? यस मॅम. ठीक आहे, ठीक आहे. आपण त्या दिवशी डिमांड शिकलो, अजून काय शिकलो, डिमांडचे टाईप शिकलो, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड शिकलो, त्याचे किती टाईप होते, प्राईस इलॅस्टिसिटी, क्रॉस इलॅस्टिसिटी, त्यानंतर त्याचे डिग्रीज होत्या ते शिकलो आपण, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे टाईप शिकलो. आता आपण काय शिकायचंय, सप्लाय शिकायचंय. तर शिकूया, सप्लाय मीन्स द क्वांटिटी ऑफ गुड ऑर अ सर्व्हिसेस ऑफर्ड बाय अ प्रोड्युसर फॉर अ सेल ऍट अ डिफरंट युनिट प्राइसेस इन अ गिवन मार्केट ऍट अ पॉइंट ऑफ टाइम. काय सांगितलं, सप्लाय म्हणजे काय, द क्वांटिटी ऑफ गुड ऑर सर्व्हिसेस ऑफर्ड बाय प्रोड्युसर, म्हणजे एखादा प्रोड्युसर काय करतो, त्याच्या सर्व्हिसेस किंवा गुड्स काय करतो, विकण्यासाठी मार्केटमध्ये आणतो एखाद्या कोणत्याही प्राइसवर, म्हणजे कोणतीही प्राइस असेल तेव्हा तो काय करतो, विकण्यासाठी आणतो त्याचे गुड्स किंवा सर्व्हिसेस, तेव्हा त्याला काय म्हणायचं, सप्लाय म्हणायचं. इट इज अ विलिंगनेस ऑफ द सप्लायर टू ऑफर द गुड्स फॉर सेल ऍट अ डिफरंट युनिट प्राइसेस, म्हणजे तो एबल असतो, विलिंगनेस असतो तो कशासाठी, त्याचे गुड्स किंवा सर्व्हिसेस काय करण्यासाठी, सेल करण्यासाठी ऍट अ डिफरंट युनिट ऑफ
प्राइसेस हेच काय सांगितलंय सप्लाय. मोर स्पेसिफिकली सप्लाय इज डिफाइंड ॲज अ शेड्यूल दॅट शोज द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट ऑर अ सर्व्हिसेस सेलर्स आर विलिंग टू सेल ॲट इच युनिट प्राईस इन अ सेट ऑफ पॉसिबल प्राइसेस ड्युरिंग सम स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाइम इन स्पेसिफाईड मार्केट. तेच सांगितले तो काय करतो ते काय सांगितलं त्यांनी थोडक्यात, तर सप्लाय म्हणजे काय सांगितलं त्यांनी शेड्यूल आहे, कशाचा शेड्यूल आहे तर तो कोणत्या प्राइसला किती क्वांटिटी त्याची सप्लाय करतोय वेगवेगळ्या प्राइसला आणि एका पिरियडमध्ये आणि एका स्पेसिफाईड मार्केटमध्ये तो किती सप्लाय करतोय, किती प्राइसला त्याच्या गुड्स आणि गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतोय त्याला काय म्हणायचं आपण सप्लाय, किंवा तो एबल आहे त्या गोष्टी सेल करण्यासाठी वेगवेगळ्या प्राइसला एका मार्केटमध्ये तेव्हा त्याला काय म्हणायचं सप्लाय म्हणायचं. आता स्टॉक म्हणजे आणि सप्लाय, स्टॉक म्हणजे काय तर आपण साठवून ठेवलेला माल असतो त्याला काय म्हणतो आपण स्टॉक, आणि सप्लाय म्हणजे काय त्यातला माल नेऊन आपण एखाद्या मार्केटमध्ये विकायला ठेवणं म्हणजे काय झालं तो सप्लाय झाला. ठीक आहे, पुढे बघा. स्टॉक म्हणजे काय, अलॉंग विथ द कन्सेप्ट ऑफ सप्लाय अनादर कन्सेप्ट कॉल्ड स्टॉक नीड्स टू बी एक्सप्लेन. सप्लाय इज ड्रॉन फ्रॉम द स्टॉक ऑफ द कमोडिटी. काय सांगितले, सप्लाय इज ड्रॉन फ्रॉम द स्टॉक ऑफ कमोडिटी, म्हणजे आपला स्टॉक असतो त्यातून आपण सप्लाय काढत असतो, म्हणजे त्यातून आपण जी क्वांटिटी काढत असतो विकायला नेण्यासाठी त्याला काय म्हणायचं आपण सप्लाय म्हणायचं. पुढे सप्लाय इज द ऍक्च्युअल क्वांटिटी दॅट अ सेलर इज विलिंग टू सेल ॲट अ पर्टिक्युलर प्राइस, व्हाइल स्टॉक इज द अमाऊंट ऑफ आउटपुट दॅट एक्झिस्ट इन द मार्केट. सांगितलं तुम्हाला आता मगाशीच, सप्लाय म्हणजे काय सांगितलं, आपला जो स्टॉक असतो जे आपण साठवलेलं असतं किंवा आपलं जे आउटपुट टोटल असतं आपल्या आपण जे आहे त्यातून आपण काही गोष्टी किंवा ऍक्च्युअली जे सेल करण्यासाठी आपण ठेवतो त्याला काय म्हणायचं सप्लाय म्हणायचं. पुढे डिपेंडिंग ऑन द डिमांड फॉर अ कमोडिटी स्टॉक इज कन्वर्टेड इन टू सप्लाय. ते डिमांडवर डिपेंड आहे, मग काय होतं ते कमोडिटी स्टॉक इज कन्वर्टेड इन टू सप्लाय. फॉर पेरिशेबल कमोडिटीज स्टॉक अँड सप्लाय आर द सेम, अँड फॉर ड्युरेबल कमोडिटीज स्टॉक अँड सप्लाय आर डिफरंट. आता मला सांगा, एक पहिल्यांदा तुम्हाला पेरिशेबल कमोडिटीज म्हणजे माहित आहेत का? माहिती आहे पेरिशेबल कमोडिटी म्हणजे कोणत्या? पटकन सांगा कोणीतरी, माहिती का? कोणालाच नाही माहिती का? आवाज येतोय माझा? नो मॅम. माहित नाही का? आवाज येत नाहीये. आवाज येतोय, माहित नाही. पेरिशेबल गोष्टी म्हणजे काय, ज्या गोष्टी लगेच खराब होते त्या जे प्रोडक्ट असतात ते लगेच खराब होतात. उदाहरणार्थ बघा भाजीपाला, बघा जास्त का टिकतो का भाजीपाला? नाही टिकत. पण तेच घेतल्या ड्युरेबल कमोडिटीज. ड्युरेबल कमोडिटीज म्हणजे कुठल्या, जे की आपले कडधान्य असतात, आपले ज्वारी बाजरी किंवा बाकीचे कुठले पण असतात ते जास्त काळ टिकतात त्याला काय म्हणायचं ड्युरेबल कमोडिटीज. मग पेरिशेबल कमोडिटीजला स्टॉक आणि सप्लाय एकसारखाच असतो, कारण आपण पेरिशेबल कमोडिटीज लगेच सगळ्या विकून टाकतो, आपण काय त्याचा स्टॉक साठवून ठेवत नाही. भाजीपाला घ्या किंवा मेथीची भाजी घ्या, कुठला पण भाजीपाला घ्या किंवा टोमॅटो घ्या, आपण जास्त काळ टिकून ठेवू शकतो का? तो जास्त काळ साठवून ठेवू शकतो का? नाही. त्याचा आपण स्टॉक जरी आणला, जरी आपण ते आणलं तरी त्याचा आपण सप्लाय लगेच करत असतो, म्हणून त्यात काय सांगितलं पेरिशेबल कमोडिटीजला स्टॉक आणि सप्लाय हे काय आहे एकसारखंच आहे. पण ड्युरेबल कमोडिटीज मध्ये स्टॉक आणि सप्लाय काय आहे डिफरंट आहे. आपण एखादा स्टॉक करू शकतो, आपण आपल्याला समजा गहू विकायचे किंवा आपलं दुसरं कडधान्य काय आहे ते विकायचंय ते आपण साठवून ठेवू शकतो, त्यातला काहीच भाग आपण सप्लाय करण्यासाठी नेऊ शकतो. त्यामुळे स्टॉक आणि सप्लाय ड्युरेबल कमोडिटीजला कसं आहे डिफरंट आहे. आता बघा सप्लाय शेड्यूल. सप्लाय शेड्यूल मध्ये काय सांगितलं, सप्लाय शेड्यूल डिफाइन्स द लिस्ट ऑफ क्वांटिटीज प्राइस रिलेशनशिप ऑफ कमोडिटी इन अ मार्केट ऍट अ स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम बाय इंडिव्हिज्युअल सेलर. ते काय दाखवते सप्लाय शेड्यूल काय दाखवते, तर एक टेबल आहे त्या टेबलमध्ये त्याची प्राइस आहे त्याची क्वांटिटी किती सप्लाय केली ते दाखवते. ते काय झालं सप्लाय शेड्यूल झालं. आता बघा या एक्झाम्पल मध्ये काय दिले, त्यांनी प्राइस दिली आहे आणि इकडे क्वांटिटी सप्लाय किती केली आहे क्विंटल मध्ये ती दिली आहे 300 रुपयाला 30 किलो, इकडं 325, इकडं 40, 350, 50, 375, 60, 470 आणि 425, 80 क्विंटल इकडं क्वांटिटी दिली आणि इकडं प्राइस 425 दिली. पुढे मग इथं काय सांगितलंय त्यांनी, हा कर दिलाय सप्लायचा. कसा दिलाय तर बघा, 300 रुपये इट रिवील्स दॅट ऍट अ प्राइस ऑफ 300 द क्वांटिटी सप्लायड बाय सेलर इज 30 क्विंटल. म्हणजे ह्या जो टेबल आहे त्या टेबलवरून इथं त्यांनी सप्लाय कर काढलाय की 300 ला 30 रुपये होतं, मग तो कर काढलाय. पुन्हा 325 ला 40, म्हणजे प्राइस वाढली की आपलं सप्लाय काय होतोय वाढतोय. इथं बघा
प्राइस जशी वाढतीय तसं सप्लाय काय होतोय आपला वाढत जातोय. तसं डिमांड मध्ये आपली प्राइस वाढल्यावर डिमांड काय होत होतं आपलं कमी होत. प्राइस वाढली की आपला सप्लाय कसा होतोय वाढतोय आपला. पुढे तेच या ग्राफ मध्ये दिलेलं आहे. मग एक्स एक्सिस ला क्वांटिटी दिली, वाय एक्सिस ला प्राइस दिली. प्राइस जशी त्यांनी वाढवली तसा सप्लाय आपला वाढते. मग सप्लायचा कर्व कसा झालाय पॉझिटिव्ह स्लोप झालाय. म्हणजे काय झालंय जशी आपली प्राइस वाढते तसं आपला स्लोप म्हणजे तो कर्व आहे तो अपवर्ड अपवर्ड चाललाय फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे प्राइस वाढली की तर काय दाखवलंय सप्लाय वाढले. पुढे बघा मार्केट सप्लाय काय सांगितले. इट इज द सम ऑफ क्वांटिटी ऑफ कमोडिटी दॅट इज अ ब्रॉट इन टू अ मार्केट फॉर अ सेल बाय द सेलर इन गिवन मार्केट ऍट अ स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम. इथं काय टोटल आहे टोटल क्वांटिटी कमोडिटीची मार्केटमध्ये आणलेली आहे सेल करण्यासाठी ती. मग पुढे इथं सेलर किती दिल्यात तीन दिल्यात ए बी सी आणि मग त्याची प्राइस दिली आहे. मग प्राइस किती दिली आहे 300-325 अशी वाढत चालली आहे. आणि इकडं इंडिव्हिज्युअल सेलरचा सप्लाय दिलाय एचा किती दिलाय 30-40-50-60 असा दिलाय. बीचा दिलाय सीचा दिलाय. आता बघा सीला पहिल्या दोन ह्याला 0-0 दिलाय म्हणजे तो जोपर्यंत त्याची प्राइस 350 पेक्षा खाली आहे तोपर्यंत त्याची सप्लाय करत नाहीये. 350 जेव्हा प्राइस होईल तेव्हा त्याची सप्लाय करतोय. पण इथं दुसऱ्याला ए आणि बी ला काय दिलंय 300 त्याची सुरुवात आहे. 300 तो 30 क्विंटल विकतोय. त्यानंतर 325 ला मग तो 40 हळूहळू पुढे पुढे त्याचं वाढत चाललेलं आहे. मग इथं मार्केट सप्लाय काय सांगितलं या सगळ्यांची काही ती इथं बेरीज येते. मार्केट सप्लाय म्हणजे काय सम ऑफ क्वांटिटी ऑफ कमोडिटी मग ती टोटल दिली ए बी आणि सी ची सॉरी. त्यानंतर मग यामध्ये तेच दिले प्राइस क्वांटिटी रिलेशनशिप ऑफ थ्री सेलर्स रिव्हील्स दॅट ₹300 पर क्विंटल सेलर ए इज प्रिपेअर्ड टू सेल 30 क्विंटल. काय सांगितलंय 300 रुपयाला ए जो सेलर आहे तो 30 क्विंटल विकतोय. बी किती करतोय त्याच प्राइसला 35 क्विंटल. आणि सेलर सी काय करतोय काहीच विकत नाहीये. मग पुन्हा ते पुढे पुढे तसं दिलेलं आहे. मग 375 ला 60 येणार. बी किती करतोय 80. सी किती करतोय 70 असं दिलेलं आहे. पुढे त्याच्यावरून मग त्यांनी हे स्लोप काढल्यात किंवा म्हणजे कर्व काढल्यात मार्केट सप्लायचे पहिल्यांदा. एवढी किंमत असताना एच काढलेला आहे हा बीचा काढलेला आहे हा सीचा. म्हणजे जशी प्राइस वाढेल तसं सप्लाय आपला वाढतोय. म्हणजे सेलर एचा बीचा आणि सीचा पण जशी प्राइस वाढेल तसा सप्लाय वाढतो. लक्षात ठेवा सप्लाय मध्ये काय होतं प्राइस वाढली की सप्लाय वाढत असतो पण डिमांड मध्ये उलट आहे. प्राइस वाढली की आपलं डिमांड काय होत असतं कमी होत असतं. बघा आता आपण लॉ ऑफ सप्लाय बघूया. इथं लॉ ऑफ सप्लाय इंडिकेट्स द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी सप्लाइड ऑफ कमोडिटी एंड युनिट. अरे कोण असत म्यूट म्यूट करा म्यूट आदित्य हॅलो हा तर आपण इथं लॉ ऑफ सप्लाय काय पाहतो. लॉ ऑफ सप्लाय इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन द क्वांटिटी सप्लाइड ऑफ कमोडिटी अँड इट्स युनिट प्राइस. हे दोघं लॉ ऑफ सप्लाय म्हणजे काय सांगितलंय ही रिलेशनशिप आहे कशामधलं तर जी क्वांटिटी आहे सॉरी सप्लाईडची कशाची सप्लाईडची क्वांटिटी ऑफ कमोडिटी अँड इट्स युनिट प्राइस प्राइस मधलं आणि त्याची क्वांटिटी किती सप्लाय केली आहे या दोघांमधला जे रिलेशन आहे तो काय कोण एक्सप्रेस करतो लॉ ऑफ सप्लाय. दिस लॉ सिग्निफाईज द पॉझिटिव्ह रिलेशनशिप दॅट एज द दॅट इज एज प्राइस ऑफ कमोडिटी राइजेस द सप्लाय extends and the price falls its supply contracts. मी मगाशी सांगितलं प्राइस वाढली की आपला सप्लाय वाढत असतो प्राइस कमी झाली की आपला सप्लाय कमी होत असतो विथ अदर थिंग्स रिमेनिंग द सेम. प्रोड्युसर्स नॉर्मली टेन्स टू इनक्रीज द सप्लायज इन द वेक ऑफ राइजिंग प्राइजेस अँड रिड्यूस द सेम वेन प्राइजेस आर ऑन द लोअर साईड. सप्लाय व्हॅरीज डायरेक्टली विथ द प्राइस. काय सांगितलंय सप्लाय करत काय होतो डायरेक्टली व्हॅरीज असतो कोणाबरोबर प्राइस मध्ये. त्यामुळे त्याची प्राइस वाढली की आपला सप्लाय वाढत असतो आणि प्राइस कमी झाली की आपली सप्लाय कमी होत राहतो. पण डिमांडच्या बाबतीत उलट आहे. डिमांड कधी वाढतं जेव्हा आपली प्राइस कमी होईल
तेव्हा आता आपण पाहूया एक्सटेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. आपण तिकडे पण डिमांडचं पाहिलेलं, एक्सटेन्शन अँड इन्क्रीज, कॉन्ट्रॅक्शन अँड डिक्रीज तिकडे पण पाहिलेलं. आणि आता इकडे पाहतोय डिमांडच्या उलट सप्लायचं आहे, लक्षात ठेवा. डंपलिंग होऊन देऊ नका. प्राइस जेव्हा वाढते तेव्हा सप्लाय काय होतो आपला? वाढतो. वाढतो. कमी होते तेव्हा डिमांड आपलं वाढतो. आता पाहूया आपण एक्सटेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय, चेंज इन क्वांटिटी सप्लाय. एक्सटेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय रेफर्स टू द मुवमेंट ऑफ प्रोडक्ट सप्लाय ऑन द सेम सप्लाय कर्व. एक्सटेन्शन ऑफ सप्लाय मीन्स ऑफरिंग मोर क्वांटिटी फॉर सेल ऍट हायर प्राइस. आता काय सांगितलं यांनी, एक्सटेन्शन ऑफ सप्लाय म्हणजे काय सांगितलंय, क्वांटिटी जास्त सेल करायची, कशाला? हायर प्राइसला. आणि व्हाईल कॉन्ट्रॅक्शन मीन्स ऑफरिंग लेस क्वांटिटी ऍट लोअर प्राइस, लोअर प्राइसला लेस क्वांटिटी सेल करायची, त्याला काय म्हणायचं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. समजलं सगळ्यांना? समजलं का? येस मॅम. त्यांनी ग्राफ द्वारे सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? आपली प्राइस पहिल्यांदा बघा, ग्राफ बघा. आता ओ एक्स एक्स ला काय दिलंय? क्वांटिटी दिलीये. वाय एक्स ला प्राइस दिली. आता इथं बघा, ओ पी एक प्राइस आहे पहिली, तेव्हा आपण क्वांटिटी किती सप्लाय करतोय? समजा ए आहे तो, ओ क्यू एवढी आपण क्वांटिटी सप्लाय करतोय. पण आपली प्राइस वाढतीये, काय होतीये? ओ पी डॅश झालीये, तेव्हा आपला सप्लाय पण वाढलाय ना? वाढलाय का? बी झालाय ना सप्लाय तेव्हा आपला? झालं का? समजलं ना या ग्राफ? हा, तेच सांगितलेलं आहे. जेव्हा आपली प्राइस वाढते तेव्हा आपला सप्लाय वाढतो. एक्सटेन्शन ऑफ सप्लाय म्हणजे काय? जास्त प्राइसला आपण जास्त सेल करतो, हायर प्राइसला आपण हायर क्वांटिटी सेल करतो किंवा ऑफर करतो, हायर क्वांटिटी ऑफ ऑर सेल. आणि लोअर प्राइसला आपण काय करतो? लोअर क्वांटिटी कसे काय करतो? सेल करतो किंवा ऑफर करतो सेलिंगसाठी. तेव्हा त्याला काय म्हणायचं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. पुढे आता पाहूया आपण इन्क्रीज अँड डिक्रीज इन सप्लाय. बघा, इन्क्रीज इन सप्लाय इम्प्लाइज मोर सप्लाय ऍट सेम प्राइस, अँड डिक्रीज इन सप्लाय मीन्स लेस सप्लाय ऍट सेम प्राइस. काय सांगितलंय? इन्क्रीज इन सप्लाय म्हणजे काय सांगितलंय? आपण जास्त सप्लाय करतोय, क्वांटिटी आपली सप्लाय करण्याची वाढते, पण केव्हा वाढते? सेम प्राइसलाच. जेव्हा सेम प्राइस असेल तेव्हा आपली क्वांटिटी सप्लाय करण्याची वाढतीये, तेव्हा त्याला काय म्हणायचं? इन्क्रीज इन सप्लाय. आणि डिक्रीज इन सप्लाय केव्हा म्हणायचं? सेम प्राइसला आपण काय करतोय? कमी क्वांटिटी सेल करतोय. काय करतोय आपण? सेम प्राइसला आपली सप्लाय करतोय, करण्याची काय करतोय आपण? कमी करतोय. डिक्रीज इन सप्लाय होतोय आपला, तेव्हा काय म्हणायचं? डिक्रीज इन सप्लाय. समजलं हे? इन्क्रीज अँड डिक्रीज इन सप्लाय म्हणजे समजलं का मॅडम? सेम प्राइसला म्हणजे, सेम प्राइसला जी काही जी सेम प्राइस आहे त्याची पहिली, म्हणजे आपण काय म्हणतो, एक प्राइस असते ना त्याच्यावरती करतो. समजा आता 10 रुपये एका गोष्टीची प्राइस आहे, आपण एक्सटेन्शन मध्ये काय म्हणतो किंवा कॉन्ट्रॅक्शन म्हणजे मध्ये काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय म्हणतो, 10 रुपयाची प्राइस समजा आपली कमी झाली तर आपलं काय होतोय? सप्लाय कमी होतोय ना. 5 रुपये त्याची झाली तर आपली सप्लाय काय होतोय? कमी होतोय. पण आता 10 रुपये आहे ती तेवढीच प्राइस राहते, पण तरी पण आपलं प्राय आपलं इन्कम सॉरी आपलं सप्लाय करण्याची क्वांटिटी वाढत असेल तर तेव्हा त्याला इन्क्रीज म्हणायचं. आणि त्याच सेम प्राइसला आपली जर आपलं क्वांटिटी काय सप्लायची डिक्रीज होत असेल तर तेव्हा त्याला काय म्हणायचं? डिक्रीज इन सप्लाय. समजलं? येस मॅम. समजलं. हा, ठीक आहे. मग ह्या ग्राफद्वारे पण ते दिले, इन्क्रीज कधी होतंय, डिक्रीज कधी होते. सेम प्राइसला पण जर क्वांटिटी आपली वाढवली तर तेव्हा त्याला आपण इन्क्रीज इन डिमांड म्हणणार, आणि त्या सेम प्राइसला आपण जर क्वांटिटी आपली डिक्रीज केली तर आपण काय म्हणणार? त्याला डिक्रीज इन सप्लाय. समजलं? पुढे फॅक्टर्स कॉजिंग चेंज इन सप्लाय. आता सप्लाय मध्ये चेंज करणारे फॅक्टर कुठले कुठले आहेत तर ते सांगितले. चेंज इन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी मध्ये चेंज झाले की आपल्या सप्लाय मध्ये पण चेंज होतो. बघा, टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स कुठले कुठले आहेत? न्यू व्हरायटीज ऑफ क्रॉप्स अँड देअर कॉन्सिक्वेंट इन्क्रीज इल्ड्स पर युनिट एरिया हेल्प्स टू इन्क्रीज द सप्लाय ऑफ द
commodity. Then the reduction in resource prices, when the price of input factors become cheaper than before. पहिल्यापेक्षा जर cheaper झालं कशाचं price of input factors तर काय होतं it encourages producers to use more of them in producing more output. Supply curve shifts towards the right side. काय सांगितलंय जेव्हा इनपुटच्या किमती कमी होतील काय होतील जे आपण जे काही इनपुट्स वापरतो त्याचे प्राइस आहे ती पहिल्यापेक्षा कमी झाली तर इनपुट्स वापरणारा व्यक्ती किंवा प्रोड्युसर असतो तो जास्त इनपुट्स वापरणार आणि त्याच्यामधून तो जास्त आउटपुट्स मिळणार किंवा तो जास्त सप्लाय करू शकणार मग इथं काय झालं आपला सप्लाय वाढलाय किंवा सप्लाय आपला चेंज होतोय पुढं रिडक्शन इन द रिलेटिव्ह प्राइस ऑफ अदर प्रोडक्ट्स काय सांगितलंय रिलेटिव्ह प्राइस ऑफ अदर प्रोडक्ट दुसऱ्या प्रोडक्टमध्ये चेंज झाल्यामुळं रिडक्शन सांगितलंय बघा अ रिडक्शन इन दुसऱ्या प्राइसमध्ये रिडक्शन झाल्यामुळं अ रिडक्शन इन रिलेटिव्ह प्राइस ऑफ अदर रिलेटेड प्रोडक्ट्स कंपेल द प्रोड्युसर्स टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर कमोडिटी हूज प्रायसेस आर रिलेटिव्हली हायर काय सांगितलंय दुसऱ्या जर प्रोडक्टच्या प्राइसमध्ये चेंज झाला तर काय होतंय तो जो प्रोड्युसर आहे तो काय करतोय इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर कमोडिटी हूज प्राइसेस आर रिलेटिव्हली हायर काय सांगितलंय जर एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीची प्राइस कमी झाली तर सप्लायर असतो जो प्रोड्युसर असतो तो काय करतो दुसरी जी प्रोडक्ट आहे दुसरं तर त्याच्या जी क्वांटिटी आहे प्रोडक्ट म्हणजे जो प्रोडक्ट आहे किंवा जी सर्व्हिस आहे ज्याची हायर प्राइस आहे ती जास्त प्रोड्यूस करतो किंवा ती जास्त सप्लाय करतो कुठल्यापेक्षा ज्या गोष्टीची प्राइस कमी झाली आहे त्या गोष्टीपेक्षा म्हणजे इथं दोन गोष्टी आहेत तर समजा हा पहिला दोन गोष्टी आहेत तर पहिल्या गोष्टीची जी क्वांटिटी तो सेल करत असतो त्याची जर प्राइस कमी झाली तर तो काय प्रोड्युसर करतो जी दुसरी गोष्ट आहे त्याची प्राइस वाढली तर ती गोष्ट आहे ती प्रोड्युसर करतो किंवा ती क्वांटिटी त्या गोष्टीची क्वांटिटी सेल करतो सप्लाय करतो तेव्हा तिथं काय झालं पहिल्या गोष्टीमधल्या पहिल्या गोष्टीची किंमत कमी झाल्यामुळं तो व्यक्ती एक दुसऱ्या गोष्टीची किंमत वाढती तो त्या गोष्टीची सेल करतो किंवा सप्लाय करतो पुढे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर व्हेन गुड कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट नेटवर्क इज इन्क्रीजेस सप्लाय ऑफ कमोडिटी ऑल्सो इन्क्रीजेस काय सांगितलंय ट्रान्सपोर्टिंग पॉवर जास्त असले कम्युनिकेशन चांगलं असेल नेटवर्क ट्रान्सपोर्टिंग तर चांगलं असेल वाढलं त्वरित झालं तर तिथं काय होतं आपलं सप्लाय वाढत असतो त्यानंतर नंबर ऑफ प्रोड्युसर्स काय सांगितलंय नंबर ऑफ प्रोड्युसर्स चेंजेस दॅट आर फाउंड रिगार्डिंग नंबर ऑफ प्रोड्युसर्स प्रोड्युसिंग अ गिवन कमोडिटी इन्फ्लुएन्स द सप्लाय काय झालंय प्रोड्युसर्सच्या नंबरमध्ये चेंज झाला तरी आपलं सप्लाय करण्याची चेंज होतं सप्लाय पॉवर चेंज होते मोर द नंबर ऑफ प्रोड्युसर ग्रेटर द सप्लाय अँड व्हाईस वर्सा बरोबर आहे प्रोडक्शन जर जास्त झालं तर सप्लाय जास्त होणार आहे ना जर प्रोडक्शन जास्त झालं ना तर सप्लाय जास्त होणार आहे मी इथं सांगितलेलं आहे रविराज तुमचं साऊंड हे करा म्यूट करा पुढे आणि शेवटचा कुठला आहे प्रोड्युसर्स एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस प्राइस एक्सपेक्टेशन इन्फ्लुएन्स द सेल्स स्ट्रॅटेजीज ऑफ द प्रोड्युसर्स पॉझिटिव्हली काय सांगितलंय त्यांनी जर त्याचे प्रोड्युसर्सचे एक्सपेक्टेशन असतात ते फ्युचर प्राइस बद्दल जसे असतील तसं त्याचा सप्लाय चेंज होत राहणार समजा त्याला वाटलं पुढे जाऊन आपल्या प्राइस कमी होतील तो आता जास्त सप्लाय करेल त्याच्याकडचा जो प्रोडक्ट त्याच्याकडचा जो माल आहे त्याच्याकडे जो स्टॉक आहे तो आत्ताच तो सप्लाय करेल त्यामुळे सप्लाय चेंज होतो फ्युचर प्राइसनुसार पुढे हे झाले काय फॅक्टर्स अफेक्टिंग सप्लाय चेंज त्यानंतर आता पाहिजे आपण इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड पाहिलेलं आता इकडे काय पाहतो इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय बघा इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय ऑफ कमोडिटी इज द रिस्पॉन्सिव्हनेस ऑर सेन्सिटिव्हनेस ऑफ सप्लाय टू द चेंज इन प्राइस काय सांगितलंय रिस्पॉन्सिव्हनेस ऑर सेन्सिटिव्हनेस ऑफ सप्लाय टू द चेंज इन प्राइस प्राइस मध्ये चेंज झाल्यामुळे पुढे सप्लाय इज सेड टू बी इलॅस्टिक इफ किंवा म्हणायलेली इलॅस्टिक इफ स्मॉल चेंज इन प्राइस कॉजेस कन्सिडरेबल चेंज इन द क्वांटिटी सप्लाय स्मॉल चेंज झाला प्राइसमध्ये तरी त्याचा कन्सिडरेबल चेंज कसा होतो क्वांटिटी सप्लायड मध्ये पुढे सप्लाय इज इनइलॅस्टिक किंवा म्हणायचं इनइलॅस्टिक वेन अ गिवन चेंज इन प्राइस लीड्स टू लिटल ऑर लेस चेंज ऑर नो चेंज इन अ क्वांटिटी सप्लायड काय सांगितलंय प्राइसमध्ये चेंज झाला चेंज इन प्राइस तरी त्याच्या सप्लायची क्वांटिटी करतो आपण क्वांटिटी सप्लायड मध्ये
कमी चेंज होतो किंवा थोडा चेंज होतो किंवा चेंज होत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं सप्लाय इज इन इलॅस्टिक. इन शॉर्ट इलॅस्टिसिटी मेजर द अडजस्टेबिलिटी ऑफ सप्लाय ऑफ कमोडिटी टू प्राइस. प्राइस नुसार आपण सप्लाय आपला चेंज होत असतो त्याला काय म्हणायचं इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय इज एक्सप्रेस्ड एज द रेशो ऑफ पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी ऑफ गुड सप्लायड अँड पर्सेंटेज चेंज इन प्राइस ऑफ गुड्स. समजलं काय सांगितलंय गुड्सचं सप्लाय करण्याची आपली क्वांटिटी केव्हा चेंज होते जेव्हा आपल्या प्राइसमध्ये आपल्या गुड्सच्या प्राइसमध्ये चेंज होतं तेव्हा तेव्हा त्याला काय म्हणायचं इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय. इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय काय येणार पर्सेंटेज चेंज इन द क्वांटिटी ऑफ गुड्स सप्लाय डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन द प्राइस ऑफ गुड्स सप्लायड. समजलं का म्हणजे प्राइसनुसार आपलं सप्लाय चेंज होतो थोडक्यात गुड्सच्या प्राइसनुसार तेव्हा त्याला काय म्हणायचं इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय. समजलं का सगळ्यांना? यस मॅम. ठीक आहे आता आपण पाहूया त्याच्या डिग्रीज आहेत इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय. आपण डिमांड मध्ये इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आपण पाहिले इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मध्ये काय होतं प्राइसनुसार आपलं क्वांटिटी डिमांडची काय होती ती चेंज होत होती तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणत होतो. इथं पण तसंच आहे प्राइसनुसार गुड्सची जी सप्लाय करतोय आपण गुड्स त्याची प्राइस चेंज होईल तशी आपलं क्वांटिटी काय होते गुड्सची सप्लाय करण्याची चेंज होतीये त्याला काय म्हणायचं इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय. पुढे डिग्रीज ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय 5 डिग्रीज सांगितल्यात. परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय आता परफेक्टली म्हणजे बघा व्हेन सप्लाय ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस टू इनफायनाईट क्वांटिटी ऑर अनलिमिटेड क्वांटिटी इवन दो देर इज अ इनव्हिजिबल राईज ऑर मायन्यूट राईज इन प्राइस. काय सांगितलंय थोडीशी जरी प्राइस मध्ये चेंज झाला किंवा वाढला थोडस मायन्यूट राईज झाला प्राइस मध्ये तरी आपली सप्लाय करण्याची क्वांटिटी काय होते कमोडिटीची वाढते आपला सप्लाय इनफायनाइटली वाढतोय अनलिमिटेड वाढतोय तेव्हा त्याला काय म्हणायचं परफेक्टली इलॅस्टिक. परफेक्टली इलॅस्टिक का म्हणतोय आपण आपल्या प्राइस मध्ये आपल्या गुड्सच्या प्राइस मध्ये थोडीशी चेंज होतीये तरी पण आपले सप्लाय अनलिमिटेड वाढतोय म्हणून त्याला काय म्हणायचं परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय. समजलं? पुढे परफेक्टली इनइलॅस्टिक आता इनइलॅस्टिक मध्ये काय येणार इट मीन्स द क्वांटिटी सप्लाय इज नॉट रिस्पॉन्सिव्ह टू चेंज इन प्राइस. काय होतंय प्राइस मध्ये जरी चेंज झाला तरी आपल्या क्वांटिटी सप्लाय करण्याची क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये चेंज होतोय का नाही मग त्याला काय म्हणायचं परफेक्टली इनइलॅस्टिक सप्लाय. पुढे रिलेटिव्हली इलॅस्टिक सप्लाय सप्लाय इज रेफर्स टू एज अ रिलेटिव्हली इलॅस्टिक व्हेन द पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी सप्लायड इज मोर दॅन द करस्पॉन्डिंग पर्सेंटेज चेंज इन प्राइस. आपल्या प्राइस मध्ये जो काही चेंज झालाय त्याच्यापेक्षा जास्त आहे ना आपण क्वांटिटी चेंज करतोय सप्लायची त्याला काय म्हणायचं रिलेटिव्हली इलॅस्टिक सप्लाय. एक मिनिट. आपण काय पाहत होतो रिलेटिव्हली इलॅस्टिक सप्लाय काय होत होतं इथं आपल्या प्राइस मध्ये जेवढा काही चेंज होतोय त्याच्यापेक्षा जास्त चेंज आपल्या कशा होतोय क्वांटिटी होते क्वांटिटी ऑफ सप्लाय. आपण जे काही सप्लाय करतोय त्याच्यामध्ये जास्त चेंज होतोय तेव्हा त्याला काय म्हणायचं रिलेटिव्ह इलॅस्टिक सप्लाय. समजलं? आता इथं बघा एक्स एक्सला क्वांटिटी दिले वाय एक्सला प्राइस दिले इथं पहिली आपली ओपी प्राइस आहे तेव्हा आपलं आपण ओकी ओक्यू काय करतोय क्वांटिटी सप्लाय करतोय पण आपली ओपी वन जेव्हा प्राइस होती काय होती आपली प्राइस ओपी डॅश होती काय होती ओपी डॅश तेव्हा आपलं क्वांटिटी बघा किती वाढली आहे पहिल्यापेक्षा म्हणजे प्राइस जेवढी वाढली आहे त्याच्यापेक्षा जास्त आपली क्वांटिटी सेल करण्याची वाढली आहे किंवा आपण सप्लाय काय करतोय जेवढी प्राइस वाढली आहे त्याच्यापेक्षा जास्त सप्लाय करतोय आपण तेव्हा त्याला काय म्हणायचं रिलेटिव्हली इलॅस्टिक सप्लाय. आता रिलेटिव्हली इनइलॅस्टिक सप्लाय मध्ये काय येणार आहे नेक्स्ट पाहतोय आपण सप्लाय इज सेड टू बी रिलेटिव्हली इनइलॅस्टिक व्हेन पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी सप्लायड इज लेस दॅन करस्पॉन्डिंग पर्सेंटेज चेंज इन प्राइस. इथं काय सांगणार आपण आपल्या प्राइस मध्ये जेवढा काय चेंज होईल त्याच्यापेक्षा कमी आपण काय करतोय क्वांटिटी सप्लाय करतोय त्याला काय म्हणायचं रिलेटिव्हली इनइलॅस्टिक सप्लाय. रिलेटिव्हली इलॅस्टिक मध्ये काय होत होतं आपल्या प्राइस मध्ये जेवढा काही चेंज होतोय त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सप्लाय मध्ये चेंज होतोय पण रिलेटिव्हली इनइलॅस्टिक मध्ये काय होणार आपल्या प्राइस मध्ये जेवढं काही चेंज होतोय त्याच्यापेक्षा कमी आपल्या सप्लाय मध्ये चेंज होतोय तेव्हा त्याला काय म्हणणार आपण रिलेटिव्हली इनइलॅस्टिक सप्लाय.
पुढे युनिटरी इलास्टिक सप्लाय व्हेन परसेंटेज चेंज इन क्वांटिटी सप्लायड इक्वल्स टू द परसेंटेज चेंज इन प्राइस इज कॉल्ड एज अ युनिटरी इलास्टिक सप्लाय. म्हणजे इथं काय होतंय, जेवढ्या प्रमाणात आपलं प्राइस चेंज होत आहे तेवढ्याच प्रमाणात आपली सप्लायची क्वांटिटी चेंज होते. म्हणजे हे दोन्हीकडे इक्वल आहे, जेवढी प्राइस चेंज होते तेवढंच आपलं क्वांटिटी सप्लाय करण्याचं चेंज होते. म्हणजे त्याला काय म्हणायचं आपण, युनिटरी इलास्टिक सप्लाय. पुढे आता फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द इलास्टिसिटी ऑफ सप्लाय, हे समजले ना टाइप सगळ्यांना? समजले का टाइप सगळ्यांना? ठीक आहे. 050 शुभम कोण आहात? हा ठीक आहे. मला सांगा रिलेटिव्ह इलास्टिक सप्लाय म्हणजे काय? रिलेटिव्हली इलास्टिक द प्राइस इज इन्क्रीज देन सप्लाय इज इन्क्रीज. हा सप्लाय इन्क्रीज होतोयच, पण काय होतंय लक्षात घ्या, आपला प्राइस जेवढी चेंज होतीये त्याच प्रमाणात आपला सप्लाय चेंज होतो का? इथं नाही. प्राइस पेक्षा जेवढे प्राइस चेंज झाली आहे त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा मोर, त्याच्यापेक्षा जास्त आपलं काय होतंय सप्लाय चेंज होतोय. त्याला काय म्हणायचं, रिलेटिव्हली इलास्टिक. समजलं? यस मॅम. सांगितलं फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इलास्टिसिटी ऑफ सप्लाय, कुठल्या कुठल्या आहेत इलास्टिसिटी ऑफ सप्लायला फॅक्टर जे काय अफेक्ट करतात ते कुठले आहेत? अवेलेबिलिटी ऑफ इनपुट्स ऑफ प्रोडक्शन, इफ द नीडेड इनपुट्स आर अवेलेबल एज पर द रिक्वायरमेंट द सप्लाय इज इलास्टिक. जर असेल जास्त आपल्याला जे गोष्टी पाहिजे तेव्हा तिथे सप्लाय काय असणार आहे, इलास्टिक असणार आहे. इफ एनी वन ऑफ द फॅक्टर इज नॉट अवेलेबल विच इज ऍब्सोल्युटली नेसेसरी सप्लाय विल बी इन इलास्टिक. लेंथ ऑफ टाइम पिरियड, इट इज द पिरियड ऑफ टाइम रिक्वायर्ड टू ऍडजस्ट द सप्लाय टू द चेंज इन प्राइस. द बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोडक्ट्स डिक्टेट द चेंजेस ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस. काय सांगितलंय, लेंथ ऑफ टाइम पिरियड, इफ द पिरियड ऑफ टाइम रिक्वायर्ड टू ऍडजस्ट द सप्लाय टू द चेंज इन प्राइस. लेंथ ऑफ टाइम पिरियड नुसार इलास्टिसिटी ऑफ सप्लाय चेंज होत राहतं. पुढे डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी, व्हेन द प्रोड्युसर इज एंगेज्ड इन प्रोडक्शन ऑफ नंबर ऑफ प्रोडक्ट्स अँड फॅसिलिटीज एक्झिस्ट फॉर शिफ्टिंग ऑफ प्रोडक्शन फ्रॉम वन प्रोडक्ट टू अदर, इन सच अ केसेस फॉर इच प्रोडक्ट द सप्लाय इज इलास्टिक. जर तिथं डायव्हर्सिफिकेशन असलं काय तिथं होतं, जर व्हेन द प्रोड्युसर इज एंगेज इन प्रोडक्शन ऑफ नंबर ऑफ प्रोडक्ट्स, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा जास्त प्रोडक्ट्स अँड फॅसिलिटीज जर तिथं प्रोड्यूस होत असतील तर तिथं काय होतंय, प्रोडक्ट सप्लाय इज अ इलास्टिक सांगितलंय. पुढे अवेलेबिलिटी ऑफ अल्टरनेटिव्ह मार्केट्स, सपोज देअर एक्झिस्ट सेव्हरल मार्केट्स फॉर द प्रोड्युसर्स टू सेल द गुड्स, म्हणजे तिथं जर जास्त मार्केट्स असतील एखाद्या प्रोड्युसरला त्याचा गुड्स सप्लाय करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी, तर काय होतं, अ फॉल इन प्राइस इन वन मार्केट विल प्रॉम्प्ट हिम टू शिफ्ट हिम गुड्स टू अदर मार्केट्स अँड अ राईज इन प्राइस इन वन मार्केट इंड्यूस हिम टू शिफ्ट हिज प्रोडक्ट टू दॅट मार्केट. म्हणजे काय सांगितलंय, एका मार्केटमध्ये जर गुड्सची प्राइस कमी झाली तर तो काय करतो, दुसऱ्या मार्केटमध्ये जातो जिथं हायर प्राइस असेल. मग तिथं काय होतं, जर तिथं अल्टरनेटिव्ह मार्केट्स असेल अवेलेबल तर तिथं काय होतं, सप्लाय त्याचा इलास्टिक आहे. समजलं? जर एका मार्केटमध्ये त्याची प्राइस जर कमी झाली गुड्सची तर तो दुसरं मार्केट प्रेफर करतो, दुसऱ्या मार्केटमध्ये तो त्याचा गुड्स सेल करतो. त्यामुळे इथं काय झालं, सप्लाय काय झालं, इलास्टिक झालं. आणि इथं पण अदर दोन तीन एक्स्ट्रा आहेत, फक्त तेच फॅक्टर दिलाय तिकडं. टाइम पिरियड दिलाय, अबिलिटी ऑफ स्टोअर आउटपुट दिले, त्यानंतर फॅक्टर मोबिलिटी दिले, चेंज इन मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, एक्सेस सप्लाय, अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, ऍग्रिकल्चर ऑर इंडस्ट्रीयल प्रोडक्ट. आता ऍग्रिकल्चर ऑर इंडस्ट्रीयल प्रोडक्ट मध्ये काय दिले, इन ऍग्रिकल्चर टाइम इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज आउटपुट इन रिस्पॉन्स टू राईज इन प्राइस ऑफ गुड. सप्लाय ऑफ ऍग्रिकल्चरल गुड इज फेअरली इन इलास्टिक. काय सांगितलंय, ऍग्रिकल्चर गुड्सला सप्लाय कसं आहे, फेअरली इन इलास्टिक आहे. बघा, ऍज अ रिगार्ड ऑफ सप्लाय ऑफ मॅन्युफॅक्चर कंझ्युमर्स गुड्स, म्हणजे मॅन्युफॅक्चर गुड्स आहेत त्याच्या कम्पेअर टू आपल्या ऍग्रिकल्चर गुड्सला कसं आहे, फेअरली इन इलास्टिक आहे सप्लाय. इट इज कम्पॅरेटिव्हली इझी टू इन्क्रीज प्रोडक्शन इन शॉर्ट पिरियड, देअर फॉर द सप्लाय ऑफ कंझ्युमर गुड्स इज अ फेअरली मोर इलास्टिक. इन केस ऑफ सप्लाय ऑफ एरोप्लेन्स अँड एनी अदर हेवी मशिनरी द सप्लाय इज रिलेटिव्हली इन इलास्टिक. आता बघा, इथं काय सांगितलं, ऍग्रीच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, इन इलास्टिक सांगितलंय. पण तेच जर मॅन्युफॅक्चर गुड्स असतील किंवा अदर गुड्स असतील, सर्व्हिसेस गुड्स असतील, त्याच्यामध्ये काय सांगितलंय,
सप्लाय काय सांगितलंय इलॅस्टिक सांगितलंय कारण तिथं लगेच एखाद्या गोष्टी बनू शकतात त्यामुळे तिथं सप्लाय हा इलॅस्टिक सांगितलाय पण त्यांनी ऑदर एक एक्झाम्पल दिले बघा एरोप्लेन मध्ये किंवा ऑदर हेवी मशिनरी मध्ये त्याला खूप वेळ लागतो बनवायला त्यामुळे त्याचं सप्लाय कसं असणार आहे इलॅस्टिक असणार आहे समजलं काय एक मिनिट थांबा हॅलो डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्रोडक्शन पुन्हा सांगा ना समजून येत नाही तुमचा हॅलो हा सांगा मॅडम डायव्हर्सिफिकेशन ओके डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ ऍक्टिव्हिटी व्हेन द प्रोड्युसर इज एंगेज्ड इन प्रोडक्शन ऑफ नंबर ऑफ प्रोडक्ट अँड फॅसिलिटीज एक्झिस्ट फॉर शिफ्टिंग ऑफ प्रोडक्शन फ्रॉम वन प्रोडक्ट टू अदर इन सच अ केस फॉर इच प्रोडक्ट सप्लाय इज इलॅस्टिक डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय तिथं वेगवेगळे नंबर ऑफ प्रोडक्ट किंवा फॅसिलिटीज तिथं प्रोडक्ट होतात एखादा प्रोड्युसर वेगवेगळ्या प्रोडक्ट किंवा वेगवेगळेच फॅसिलिटीज वेगवेगळ्या सर्व्हिसेस तिथं काय करतोय तो प्रोड्यूस करतोय तेव्हा तिथं काय असणार आहे तो एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे म्हणजे एका प्रोडक्ट वरून दुसऱ्या प्रोडक्टवर तो म्हणजे त्याची प्राइस जशी चेंज होईल तसं त्याचा सप्लाय चेंज होणार आहे जर वेगवेगळ्या गोष्टी असतील अनेक गोष्टी असतील एकाची कमी झाली तरी तो दुसऱ्या गोष्टीकडे ज्याची प्राइस वाढेल तो सप्लाय करू शकतो ना म्हणजे तिथं सप्लाय कसा आहे इलॅस्टिक आहे मग सप्लाय इलॅस्टिक केव्हा आहे जेव्हा डायव्हर्सिफिकेशन आहे तेव्हा समजलं म्हणजे तुम्ही जास्त गोष्टी समजा एखादा प्रोड्युसर आहे एक व्यक्ती आहे तो दोन तीन गोष्टी तिथं बनवतोय तर एखाद्या गोष्टीवरची प्राइस कमी झाली तर तो दुसऱ्या गोष्टीवर ज्याची प्राइस वाढेल त्याचा सप्लाय करेल मग तिथं सप्लाय वाढतोय ना पण त्याची एकच असेल गोष्ट ज्याची प्राइस कमी झालीये तिथं सप्लाय त्याचा इलॅस्टिक राहील का तो जर एकच गोष्ट बनवत असेल तर राहील का सप्लाय इलॅस्टिक नाही त्याची प्राइस कमी झाली तर त्याचा सप्लाय त्याचा काय होणार आहे कमी होणार आहे पण त्याच्याकडे अजून दुसऱ्या दोन गोष्टी असत्या आणि त्याची प्राइस वाढली तर तो त्या गोष्टी सप्लाय करेल म्हणजे तिथे सप्लाय काय झाला इलॅस्टिक झाला समजलं यस मॅम हा ठीक आहे बाकीच्यांना समजलं का यस मॅम ठीक आहे मी आता एक क्वेश्चन विचारते झिरो 81 अंकित येतोय आवाज तुम्हाला अंकित 081 अंकित आवाज येत नाहीये का अंकित नाळे ठीक आहे मग अशा एका विद्यार्थ्यांचा तुमचा रोल नंबर मी लिहून घेतोय पुढे सांगा वन ट्वेंटी मीनल आवाज येते तुम्हाला येस मॅम ओके मला सांगा इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय म्हणजे काय सांगा पाच मिनिट राहिलं आपली मीटिंग एंड व्हायला इट इज अ चेंज इन क्वांटिटी ऑफ गुड सप्लाय टू द प्राइस ऑफ गुड चेंज इन प्राइस ऑफ गुड सप्लाय गुड ठीक आहे आता कोण सांगते मला रिलेटिव्हली इनइलॅस्टिक सप्लाय सांगा मला तेजस गाडे 026 तेजस गाडे त्या दिवशी पण तुम्ही आन्सर म्हणजे तुम्ही म्यूट काढले आवाज येतोय तुम्हाला हो ठीक आहे सांगा रिलेटिव्हली इनइलॅस्टिक सप्लाय म्हणजे काय येतोय का तुम्हाला येतोय का येत असेल तर हो म्हणा नसेल तर सांगा मी सांगते नाही बरं ठीक
लक्ष द्या आता रिलेटिवली इन इलास्टिक म्हणजे काय वेन द पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी सप्लाइड इज लेस दॅन करस्पॉन्डिंग पर्सेंटेज चेंज इन प्राइस म्हणजे आपल्या जेवढा पर्सेंटेज चेंज होतोय प्राइस मध्ये त्याच्यापेक्षा कमी आपण क्वांटिटी सप्लाय करतोय म्हणजे आपल्या पर्सेंटेज चेंज तेवढा त्याच्यापेक्षा कमी होतोय जेवढा प्राइस मध्ये चेंज होतोय त्याच्यापेक्षा कमी चेंज आपल्या सप्लाय मध्ये होतोय तेव्हा त्याला इन इलास्टिक सप्लाय म्हणतात रिलेटिवली इन इलास्टिक सप्लाय आणि जेव्हा आपल्या प्राइस पेक्षा जेवढा पर्सेंटेज आपल्या प्राइस मध्ये चेंज होते त्याच्यापेक्षा जास्त चेंज आपल्या क्वांटिटी सप्लाइड मध्ये होतो तेव्हा त्याला रिलेटिवली इलास्टिक सप्लाय म्हणायचं समजलं का सगळ्यांना समजलं का यस मॅम आता मी एकदम सोपा क्वेश्चन विचारते तो सांगा मला 039 शिवांजली कोण आहात आवाज येतोय तुम्हाला yes, 039 हा ठीक आहे मला सांगा युनायटरी इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे सांगा वेन पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी अप्लाइड इक्वल्स द पर्सेंटेज चेंज इन प्राइस ओके ठीक आहे गुड ठीक आहे एक मिनिट तुमचे तुम्हाला घेऊ द्या स्क्रीनशॉट्स सगळे म्हणजे ठीक आहे झाला माझा आपण सप्लाय शिकलो आणि त्याचे इलेक्ट्रिसिटी ऑफ सप्लाय म्हणजे काय शिकलो सप्लाय आणि डिमांड एकसारखंच आहे का काही चेंज आहे त्यात अपोजिट आहे हा गुड म्हणजे प्राइस वाढली की आपला सप्लाय वाढत असतो पण प्राइस वाढली की आपला डिमांड कमी होत असत हा ठीक आहे चालेल मग झालं क्लास आपला